नमस्कार, एचडब्ल्यू मराठी मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्स वर. देशाला नक्की फसवले कोणी, सरकारने की सर्वोच्च न्यायालयाने? राफेल प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सवाल. 1984 शीख दंगली प्रकरणी सज्जन कुमारला दोषी ठरवण्यात आला आहे. दिल्ली हायकोर्टाने सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पक्षात मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे नाराज असलेल्या शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बोलण्यासाठी 25 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री मेटेंना भेटणार आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी पुन्हा घाई केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी 20 डिसेंबरचा मुहूर्त शोधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दिवशी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. कडाक्याच्या थंडीमुळे कोल्हापुरात शनिवारी रात्री 2 जणांना जीव गमवावा लागला. थंडीचा पारा 15 अंशांवर असल्याने लक्ष्मीपुरी कोंबडी बाजारातील 2 फिरस्त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी आणि शुक्रवारी 2 दिवस रात्री थंडीचा कडाका वाढल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एचडब्ल्यू मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.